कोपरगाव तालुक्यातील कुंभारी शिवारास संगमनेर व कोपरगाव रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्या पथकानं अवैधरित्या चालणाऱ्या गॅस रिफिलिंगवर धडक मोठी कारवाई करत अवैधरित्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस काढून घेऊन व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरताना व त्याची साठवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत एकूण अठ्ठावीस लाख रुपयांच्या मुद्देमालासह पाच जणांना ताब्यात घेतला आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की डॉ बीजी शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी परिक्षेत्रातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी नेमणूक केलेल्या पथकानं आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील संगमनेर ते कोपरगाव रोडवर कुंभारी शिवारात यूपी हरियाणा राजस्थानी ढाब्याच्या समोरील मोकळ्या जागेत बुधा राम आनंद राम बिश्नोई वय चाळीस वर्ष प्रकाश भगीरथ रामजी बिश्नोई वय पस्तीस वर्ष भुराराम कोजाराम जानी वय सव्वीस वर्ष सुखराम विष्णोई सर्व राहणार राजस्थान व धर्मेंद्र कुमार बचानुबिंद वय सत्तावीस वर्ष राहणार उत्तर प्रदेश हल्ली सर्व राहणार यू पी हरियाणा राजस्थानी ढाबा जेऊर कुंभारी शिवार तालुका कोपरगाव अशांनी संगणमत करून हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीमधून मुंबई येथून एल पी जी गॅसनं भरलेलं टँकर कॅप्सूल वाहन क्रमांक एम एच त्रेचाळीस बी जी एकाहत्तर पन्नास ह्यामध्ये चालक हा डिलेवरी करण्यासाठी जात असताना सदर गॅसचे भरलेले टँकर कॅप्सूल जे वाहन कंपनीनं नेमून दिलेल्या डेपोवर डिलेवरी करण्यासाठी घेऊन न जाता त्यातील काही गॅसची परस्पर विल्हेवाट लावण्यासाठी गॅस टँकरमधून काय गैरकायदेशीररित्या गॅस सिलेंडर भरण्याचं सा साहित्य व वा साधने वापरून सदर टँकरमधील ज्वालाग्रही गॅस आवश्यक ती खबरदारी न घेता अवैधरित्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस काढून घेऊन भरताना व साठवणूक करताना पाच जण पोलीस पथकाला मिळाले आहे एकूण अठ्ठावीस लाख रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पाच जणांना ताब्यात घेतलंय सदर प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरोधात भादवी कलम चारशे सात चारशे एकोणावीस दोनशे पंच्याऐंशी चौतीस व जीवनावश्यक अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणाशे पंचावन्नचं कलम तीन व प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाई डॉक्टर बी जी शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे विशेष पथकातील पोलीस निरीक्षक बापू रहम ए एस आय बशीर तडवी शकील अहमद शेख मनोज दुसाने प्रमोद मंडलिक यांसह कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदा देसले यांसह अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे काल रात्री साधारणतः साडेबाराच्या दरम्यान आमचे वरिष्ठ कार्यालय माननीय अपर नाशिक परिक क्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब यांच्या आदेशाने एक माहिती भेटली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक रोम साहेब आम्ही या सर्व मिळून त्या ठिकाणी त्यांच्या आदेशाप्रमाणे कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी एक धाबा होता धाब्यावर गॅस टँकर असतो गॅस टँकरमधून एक दोन सिलेंडर गॅस काढण्याचा प्रयत्न करत असतात आणि हे जे गुन्हेगार असतात ते राजस्थानकडचे आहेत हे रनिंगमध्ये टँकर थांबवायचं था कुठेतरी धाब्यावर आणि त्या ठिकाणी त्या टँकरला काहीतरी नड्या लावायच्या आणि एक दोन लिटर कापलं एक दोन सिलेंडर अशा प्रकारचे गॅस काढून घेण्याची त्यांची मोडस आहे आणि ती आमचे माननीय विशेष पोलीस मानिस यांच्या पथकातील यांना माहिती भेटल्यानंतर अधिकाऱ्यांना त्यांनी त्यानुसार आम्हाला सूचित केलं आणि आम्ही त्या पद्धतीने कारवाई केली त्यांच्यासोबत हा नमूद याच्यामध्ये कारवाई करत असताना एक टँकरचा चालक आहे एक दुसरी पिकअप गाडी होती सोबत या गाडीचा चालक आणि इतर दोन आणि एक जण फरार आहे असे एकूण पाच आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झाले प्रथमदर्शनी अजून तपास चालू आहे जवळपास टँकर आणि त्या वस्तू जप्त केल्यामुळे सत्तावीस लाखात जवळपास मुद्देमाला मी जप्त केलेला आहे आणि त्याचा तपास आम्ही स्वतः करतो वरिष्ठांच्या आदेशात